नमस्कार, मी आज सांगणार आहे एका दाजींची गोष्ट आणि दाजी सोबत एका अधिकाऱ्याची गोष्ट, त्याला जोडून आहे त्याच्या बायकोची गोष्ट. तुम्ही म्हणाल दाजी तुमचे दाजी कसे, तर दाजींनी तुरीच्या प्रकरणावर आम्हाला साला घोषित करून टाकलं. त्यामुळे त्यांनी साला घोषित केल्यामुळं आमच्यासारख्या अनेकांनी त्यांना आपला दाजी घोषित करून टाकलाय. देव करो आमची बहीण आणि दाजी दोन्हीही सुरक्षित राहोत. आता सांगतोय एका अधिकाऱ्याची गोष्ट. एक अधिकारी आहे जो नुकताच प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून दाखल झाला. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी पदाच्या अपॉइंटमेंट मिळाल्या. कुठेच हा अधिकारी जास्त काळ टिकला नाही. एवढंच नव्हे तर त्याच्यावर नको नको ते आरोप झाले. अगदी त्या अधिकाऱ्याच्या बायकोनी सुद्धा छळ केल्याचा, मारहाण केल्याचा, फसवणूक केल्याचा आरोप करून त्याच्यावरती केसेस दाखल केलेले आहेत. आता हाच अधिकारी ज्याला नांदेडनं नाकारलं, ज्याला औरंगाबादनं नाकारलं, त्याला दाजींनी स्वीकारलं आणि आपल्या जिल्ह्यात प्रमुख पदावर नेऊन बसवलं असं आम्ही म्हणत नाही आहे, असं ती बाई म्हणजे अधिकाऱ्याची पत्नी सांगते. गपचूप सांगत नाही आहे, जाहीरपणे आरोप करते आहे. यापूर्वी हे अधिकारी महोदय नांदेड जिल्ह्यातल्या एका महत्वाच्या तालुक्यामध्ये कार्यरत होते आणि तिथे असताना त्यांच्या विरोधातल्या तक्रारीचा तपास करणं देखील आवश्यक आहे. तिथल्या तलाठ्यांनी, तिथल्या महिला कर्मचाऱ्यांनी यांच्या विरोधातले गंभीर आरोप केलेले आहेत आणि याच गंभीर आरोपावरून त्यांची बदली इकडे झालेली आहे. अशा स्वरूपाचे गंभीर आरोप ज्या अधिकाऱ्यावर आहेत, जो अधिकारी सातत्यानं कर्मचाऱ्यांशी नीट वागत नाही, हेतुपूर्वक वागतो, अशा कर्मचाऱ्याला आपल्या जिल्ह्यात बोलवून जिल्ह्यातलं जबाबदारीचं पद देण्यामाग दाजींची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट होणं आवश्यक आहे. यात पुन्हा तोच प्रश्न आहे, दाजींची भूमिका हा विषय आम्ही उचलत नाही आहोत. तीच महिला म्हणजे त्या अधिकाऱ्याची पत्नी सातत्यानं दाजीच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित करते आहे. स्वार्थी असा शब्द वापरते आहे, भ्रष्टाचारी असा शब्द वापरते आहे. हा शब्द आमचा म्हणजे अनालायझरचा किंवा व्यक्तिगत सुशील कुलकर्णीचा नाही आहे, हे शब्द अशी ती महिला वापरते आहे. एक महिला तुम्हाला भेटून जाते, तुम्हाला विनंती करून जाते की हा माणूस चांगला नाही आहे, तेव्हा तिला तुम्ही किमान चौकशी करतो बघतो हे शब्द वापरण्याच्या ऐवजी मी ठेवलंय, मी त्याला इथे आणलाय अशा अहंकारानं बोलून तिला हकलून लावलं असं तिचा दावा आहे. दाजी हे बरं आहे, एका महिलेला अशा स्वरूपात हकलून लावत तिच्या भ्रष्ट नवऱ्याला आपल्या जिल्ह्यामध्ये सरकारी अधिकारी म्हणून ठेवणं कितपत योग्य आहे हे दाजींनी सांगावं. दाजी ही महिला एकटी आरोप करते असं नाही आहे, आपल्यावरती अनेकांनी आरोप केलेत. आपण शेतकऱ्यांना साला म्हटल्याचा आरोप तर अजूनही लोकांच्या मनात आहे आणि त्यामुळंच तुम्हाला दाजी हे नाव मिळालंय. दाजी तुम्ही शेतकऱ्यांच्या छातीवर गोळी घालण्यापेक्षा पायावर गोळी घालायला हवी होती असं म्हणाला होतात साखर कारखान्याच्या आंदोलनाच्या वेळी नगर जिल्ह्यातला, आठवत आहे तुम्हाला? ते देखील लोकांच्या लक्षात आहे. दाजी तुमची जीभ म्हणजे एक घसरगुंडी आहे, तिच्यावर शब्द पडला की घरंगळतच खाली येतो हे सगळ्या महाराष्ट्रानं नेहमी अनुभवलंय. तुम्ही अतिरेक्यांना शहीद म्हणता तर शहीदांना अतिरेकी म्हणता एकदा नव्हे दोनदा अनुभवलंय. तरीही महाराष्ट्र तुमच्या या गोष्टी सहन करतोय. दाजी बाकी सोडून द्या, तुमच्या जावयानेच तुमच्यावर घर फोडल्याचा आरोप केलाय. माझ्या बायकोला आमदार करण्याचा डाव आहे असं आमचे जावाईच म्हणाले. तरीही तुम्ही दाजी आपलं काम करतच आहात. आता या अधिकाऱ्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आणून का ठेवलंय आणि का याच्याकडून काम करून घेतलं जात आहे, का त्या महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत आहे,
अधिकाऱ्याच्या पत्नीनं वेगवेगळ्या कोर्टामध्ये दावे दाखल केलेले आहेत. अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये कर्मचाऱ्यांनी मोठ्या तक्रारी केलेल्या आहेत. तो भ्रष्ट असल्याचं लोक म्हणतायत. हे जर खरं असेल तर दाजी त्याला आणण्याचा निर्णय आणि त्याच्या माग उभं राहण्याचा निर्णय आपण का घेत आहात हाही प्रश्न पडतोच. इथे कसले संबंध आहेत हे देखील लोक विचारतील आणि लोकांनी विचारायलाच हवं. म्हणून या अधिकाऱ्यांच्या बाबतीत दाजींनी स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे किंवा माझा हात त्याच्या डोक्यावर नाही हे सांगणं आवश्यक आहे. तो अधिकारी कोण, त्याची प्रकरणं काय, याबाबतची सविस्तर माहिती आपण घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार.